भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ता महाराष्ट्र से मुख्यमंत्री माननीय एकनाथराव जी शिंदे साहेब हे देखील येणार होते, परंतु नंतर आम्ही निर्णय केला एक कार्यक्रम मी करेन, दुसरा त्यांनी करावा, त्यामुळे आम्ही दोघही उत्तर महाराष्ट्रामध्ये आलो। एक कार्यक्रम ते करतायत, एक मी करतोय, पुढच्या वेळेस तिकडच्या कार्यक्रमात मी जाणार आहे, इकडच्या कार्यक्रमात ते येणार आहेत। त्याच्यामुळे त्यांनी मला विशेष विनंती केली की माझ्या वतीने शुभेच्छा द्या, त्यामुळे या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आदरणीय सरकार साहेब आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज खरं तर माझं स्वागत हे गदा देऊन करण्यात आलं। गदा आपण आधीच चालवली आहे आणि ती चालवल्यामुळेच परिवर्तन झालंय, आणि आता आपण सांगितलं त्याप्रमाणे गदा चालवण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आता हनुमान चालीसा म्हणण्यावर कुठलीही बंदी नाही आहे। ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो हनुमान चालीसा म्हणू शकतो, त्यामुळे हनुमानाची गदा आता पूजा करण्याकरताच आपल्याला ठेवायची आहे, कोणाच्या डोक्यावर चालवण्याची आवश्यकता नाही आहे। त्यावेळेस मी सांगितलं होतं आम्ही गदाधारी आहोत आणि समोर गदाधारी आहेत, आणि कसे गदाधारी आहेत ते आपण बघितलं, त्यामुळे त्याच्यावर फार काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे। पण त्याचवेळी माननीय शिंदे साहेबांकरता तुम्ही धनुष्यबाण माझ्याकडे दिला आहे, आता धनुष्यबाण नेमका कोणाचा याचा फैसला तर इलेक्शन कमिशन करेल। दोन्ही दावे पोचले, पण आमचं समर्थन धनुष्य बाणासहित शिंदे साहेबांना आहे, आणि मला विश्वास आहे सर्वाधिक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे आहेत, सर्वाधिक पदाधिकारी त्यांच्याकडे आहेत, सर्वाधिक कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे तुम्ही दिलेला धनुष्यबाण जसा मी त्यांच्या हातात देणार आहे तसा सगळी सुनावणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनचा ज्यावेळी निकाल येईल, मला पूर्ण अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशनच्या वतीनं त्यावेळी धनुष्यबाण त्यांच्याच हातामध्ये येईल, आणि म्हणून ही अग्रिम शुभेच्छा मी समजतो। अर्थात इलेक्शन कमिशन पूर्ण स्वायत्त असल्यामुळे मी केवळ अपेक्षा व्यक्त करू शकतो, बाजू भक्कम आहे ती भक्कमपणे मांडली जाईल, बाकी निर्णय त्यांना घ्यायचा आहे। आज खरं म्हणजे हे नवीन सरकार आलं, सरकार साहेबांचं जर आपण इतिहास बघितला तर ते आपल्या मनातलं सरकार घेऊनच येतात, कारण 2 ऑगस्ट 1947 जन्मले आणि आपल्या बारशाला भारताचं सरकार घेऊन ते आले, आणि आता आजादी का अमृत महोत्सव आम्ही मनावत होतो, अनेकांच्या मनामध्ये शंका होती। 4 महिन्यापूर्वी मला जयकुमारजी बोलले होते की सरकार साहेबांचा अमृत महोत्सव मनवायचा आहे, पण भाऊ आमची अपेक्षा आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून तिथे येऊ नका। मी म्हटलं अरे अमृत महोत्सव आहे, मी नक्की येणार आहे, ज्या भूमिकेत असेल त्या भूमिकेत येणार आहे, पण हा त्यांचाच पावगुण आहे सरकार साहेबांचा की या ठिकाणी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आलो आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचा संदेश। असं वाटतं की एकूणच सरकार साहेबांचा सगळा इतिहास जर आपण बघितला तर अतिशय उच्च विद्या विभूषित असलेले आणि एका मोठ्या घराण्यात जन्माला आल्यानंतर त्या घराण्याचा वारसा हा जसा या ठिकाणी नेतृत्वाचा आहे तसाच तो वारसा कर्तृत्वाचा आहे, आणि तो वारसा दातृत्वाचा देखील आहे।
या घराण्याने मोठं दातृत्व देखील दाखवलेलं आहे. अनेक गोष्टी जेव्हा समाजाला आवश्यक होत्या त्यावेळेस समाजाच्या उपयोगाकरता देण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून असे सरकार साहेबांनीही दादासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम सुरू केलं. आणि ते काम करत असताना त्या काळामध्ये स्टार्च फॅक्टरी त्यांनी सुरू केली. 50 वर्ष ही स्टार्च फॅक्टरी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुरू आहे. आणि आज आम्ही त्या ठिकाणी गेलो, इतके बाय प्रॉडक्ट मी तर पाहून मला माहिती नव्हतं, मी पहिल्यांदा स्टार्च फॅक्टरीत गेलो, इतक्या प्रकारचे बाय प्रॉडक्ट त्या ठिकाणी बनत आहेत. आणि मला असं वाटतं 90 टनापासून सुरू झालेली आता 750 टनापर्यंतचं प्रोडक्शन ही फॅक्टरी या ठिकाणी करते. आणि आपण अनेक वेळा म्हणतो की शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे त्याला भाव कधी मिळेल, त्याच्यावर प्रक्रिया झाल्यानंतर तो मिळेल. जिथे प्रक्रिया उद्योग असतो तिथेच शेतकऱ्याचा सन्मान होत असतो. आणि हा उद्योग 50 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या शेतमालावर म्हणजे मक्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग तुम्ही टाकला ही दूरदृष्टी आहे. त्यावेळेस तुम्हाला हे माहिती होतं की या उद्योगाच्या माध्यमातून शेतीला देखील आपण स्थैर्य देऊ शकू. आज त्याच्या एका नवीन अशा प्रकारच्या ब्रँडचं उद्घाटन करण्याची संधी तुम्ही या ठिकाणी दिली. आणि 50 वर्ष ज्या सचोटीनं तुम्ही ते चालवलं, प्रसंगी अडचणी आल्यात पण त्या अडचणींवर मात करत अतिशय चांगल्या प्रकारे अनेकांच्या हाताला रोजगार देत हा प्रकल्प या ठिकाणी सरकारसाहेबांनी चालवला. आणि म्हणून त्याच्याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि हे होत असताना ज्या शिक्षण संस्थेचा इतिहास या ठिकाणी जयकुमारजींनी सांगितला, अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि या जिल्ह्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान करणारे अशा प्रकारचे अनेक महनीय लोक हे ज्या शिक्षण संस्थेत शिकले त्या शिक्षण संस्थेला जमीन देण्यापासून तर अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी उत्तम अशी शिक्षणाची व्यवस्था करण्यापर्यंत रावल परिवारांनी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज त्याच कॉन्ट्रीब्युशनचा एक भाग म्हणून आपलं जे शेतकी विद्यालय आहे, ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, याची नवीन बिल्डिंग आणि मल्टीपर्पज दुसरी बिल्डिंग अशा दोन्हीचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलं आहे. खरं म्हणजे हे नवीन सरकार आल्यानंतर आमचा प्रयत्न हा असणार आहे. आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी देखील आम्हाला हाच आदेश दिला आहे की आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजमधले शिकवण्याचे जे काही कोर्सेस आहेत हे कोर्सेस थोडे बदलले पाहिजेत, त्याच्यामध्ये अधिक आधुनिकता आली पाहिजे, त्याच्यामध्ये अधिक शाश्वतता आली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे, ते संशोधन आमच्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त जैविक शेती कशी करता येईल, खतांचा वापर कमीत कमी करून उत्पादकता कशी वाढवता येईल, जास्तीत जास्त आपल्याला यांत्रिकीचा वापर कसा करता येईल, आपल्या लोकांना ट्रेनिंग कसं देता येईल, अशा अनेक गोष्टी या ॲग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे आमचं नवीन सरकारचं धोरण असणार आहे की ॲग्रिकल्चर कॉलेजेसमधलं जे सिलेबस आहे ते सिलेबस हे आता आधुनिक शेतीकडे आणि शाश्वत शेतीकडे आपल्याला कसं नेता येईल त्या संदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि त्याच प्रकारचं एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं हे महाविद्यालय या ठिकाणी आपण चालवतात. आजचा सगळ्यात आनंदाचा सोहळा जर कुठला होता तर तो 75 फुटी तिरंग्याच्या अनावरणाचा सोहळा होता. स्वातंत्र्याच्या या महोत्सवाच्या निमित्ताने 75 वर्ष देशाला पूर्ण झाले, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 फुटाचा तिरंगा झेंडा. आपल्यापैकी कोणीही त्या फडफडणाऱ्या तिरंग्यामध्ये कडे जर बघितलं असं मन या ठिकाणी भरून येतं, इतका अभिमान वाटतो. आपल्या देशाचं मानक असलेला आपला तिरंगा हा ज्यावेळेस त्या ठिकाणी डौलानं फडकावताना आपल्याला फडकताना दिसतो त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा अभिमान आपल्याला वाटतो आणि आपला स्वाभिमान देखील जागृत होतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा घेऊन आपण ज्यावेळेस निघतो त्यावेळी एक आत्मिक समाधान आपल्याला मिळतं, तसंच देशाचा तिरंगा हा पाहून एक आत्मिक समाधान मिळतं. आणि आज तो 75 फुटी तिरंगा अशा ठिकाणी आहे की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला जो धुंडईच्याला येईल त्याला हा तिरंगा पाहायला मिळेल.
आणि म्हणून हा अतिशय उत्तम कार्यक्रम या ठिकाणी झाला। खरं म्हणजे एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू इच्छितो, ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला, आपल्या सिंचनाचे प्रकल्प की ज्याच्या करता आमचे बाबा असतील, आमचे जयकुमार भाऊ असतील किंवा गिरीश भाऊ असतील, सुलवाडे जामफळ करता या लोकांनी घेतलेली मेहनत ही अतुलनीय। अशा प्रकारचे सुलवाडे जामफळ जर झाला ते श्रेय देमी मला देतात, पण ते माझं श्रेय नाही आहे, ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुभाष बाबा भामरे, जयकुमार रावल आणि तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचं आहे। आणि सगळ्यात जास्त असेल तर ते आपले पंतप्रधान मोदीजींचं आहे। त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि कुठल्याही निकषात नसताना मोदीजींनी त्याकरता आपल्याला स्पेशल पैसे या ठिकाणी दिले। आणि बाबा चिंता करू नका, नार पार गिरणा हाही कार्यक्रम आपल्याच काळात आपण हातामध्ये घेणार आहोत, तो कार्यक्रम देखील आपण पूर्ण करणार आहोत। प्रकाशा बुराईचा जो आपला प्रकल्प आहे त्यालाही सुधारित मान्यता देऊन त्याचं क्षेत्र वाढवण्याचा विषय आहे, तोही आम्ही करणार आहोत। कारण आपल्या सरकारच्या अजेंड्यावर सिंचनाच्या संदर्भात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा अत्यंत प्रामुख्याने आहे। आपल्याची कल्पना आहे की या ठिकाणी जोपर्यंत हे सगळे सिंचन प्रकल्प आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देऊ शकणार नाही। आणि विशेषतः नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, नद्या आपल्याला दिसत आहेत, काही प्रकल्पही झाले आहेत, पाणी तर जबरदस्त दिसतं, अनेक वेळा बाराही महिने दिसतं, पण ते शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोचलं पाहिजे। मला एका गोष्टीचा मनापासून आनंद आहे, जलयुक्त शिवार सारखी योजना ज्या प्रकारे धुळे आणि नंदुरबारमध्ये राबवली गेली मी जयकुमार भाऊंचं मनापासून अभिनंदन करेन। जयकुमार भाऊ, तुम्ही EGS चे मंत्री म्हणून ज्या प्रकारे विहिरींचं काम असेल, छोट्या बॅरेजेसचं काम असेल, ही सगळी कामं ज्या प्रकारे आपण केली, आणि खरं तर या ठिकाणी अमरीशभाई पटेल आहेत, अमरीशभाईंनी या संपूर्ण महाराष्ट्राला एक पॅटर्न दिला की ज्या पॅटर्नमुळे पाण्याचं कन्झर्वेशन होऊन शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होतं। आम्ही जी काही त्यावेळी प्रेरणा घेतली, अनेक पॅटर्नचा अभ्यास केला, त्यावेळी अमरीशभाईंच्या पॅटर्नचा अभ्यास आम्ही केला आणि त्याचाही समावेश आम्ही त्याच्यामध्ये केला। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं काम करतो, आता मला सगळे सांगतात, गेले 2-3 वर्ष सांगतात की भाऊ आमच्या जलयुक्त शिवारमुळे इतकं पाणी आहे की अनेक ठिकाणी आता ऊसाची शेती होते आहे, काही ठिकाणी हॉर्टिकल्चर होत आहे, आणि सगळीकडे पाण्यामुळे आम्हाला समृद्धी पाहायला मिळते आहे। खरं म्हणजे जयकुमार भाऊ, तुमचं याकरताही अभिनंदन करीन। मी तुम्हाला टास्क दिली होती, जयकुमार भाऊंना मी बोलवलं आणि सांगितलं, भाऊ असं आहे की EGS खातं तुम्हाला याकरता देतो आहे की EGS ची योजना देशाला महाराष्ट्राने दिली आणि महाराष्ट्र 20व्या क्रमांकावर आहे देशाच्या योजनेमध्ये, आणि इतका पैसा आहे, गरिबाची गरिबी दूर होऊ शकते, शेतकऱ्यांमध्ये समृद्धी येऊ शकते, गावाचं काम होऊ शकतं, एक गेम चेंजर अशा प्रकारचं काम आहे, ते तुम्ही हातामध्ये घ्या। आणि 111 योजना जयकुमार भाऊंनी तयार केल्या आणि वर्षानुवर्ष जे 500 कोटी रुपये केवळ महाराष्ट्रात खर्च होत होते ते 3500 कोटी 3500 कोटीवर जयकुमार भाऊंनी पोचवलं आणि सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। खरं म्हणजे आज चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून जयकुमार भाऊंनी एक नवीन आयडेंटिटी या आपल्या सगळ्या भागाला दिली। मला वाटतं मागच्या वर्षी ते काही झालं नाही, पण आता चार्जेसचं कारण नाही, आता पुन्हा आपण ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुरू करू आणि ही जी आयडेंटिटी आपल्याला मिळाली आहे ती आयडेंटिटी मिळेल। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आपले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्र, नाशिक असेल, जळगाव असेल, या सगळ्या भागाच्या विकासाकरता कटिबद्ध आहोत। आणि येत्या काळामध्ये तुमचं सरकार हे तुम्हाला तुमच्याकरता काम करताना दिसेल एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो, ईश्वराने आमच्या सरकार साहेबांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला द्यावी, इथे उपस्थित सगळे लोक त्या कार्यक्रमाला असावे आणि त्यावेळी पुन्हा एकदा असेच हसतमुख सरकार साहेब आम्हाला दिसावे, अशा प्रकारची ईश्वरचरणी